कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। इराच्या प्रकरणात आता अधिपती सुद्धा पडलेत, अक्षरानेच सांगितलं असेल त्यांना। तुम्ही जरा तुमच्या परीने लक्ष घाला आणि अधिपती रावांना समजावा, कारण हे प्रकरण पुढे जाऊन फार डेंजरस होऊ शकतं। पावसा पाण्याचं लवकर येत जावा घरला। आओ कामात एका अडकलो तो मंथन लेट झाला। कुठं गेलता? तू जरा बाहेर होतो। बाहेर म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर? नाही हो, इथं गंगावेश। कशाला गेलता? काम होत। काय काम आणि कुणाकडे गेलता? मित्राकडे गेलतोय का? काम होत। कोण मित्र? नवीन आहे, तुम्हाला माहित नाही? नवीन आहे। नाव काय मित्राचं? नाही म्हणजे तुमचा कुठला मित्र असला तर सांगता तुम्ही आमसनी। यो कोण मित्र जो आमसनी माहित नाही? आत्ताच ओळख झाल्या। हा पण नाव गाव काही असेल की? नाही, तुम्ही एवढं काय एवढं तपशीलवार एवढं काय 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 विषय असं का विचारालाय? आमसनी माहित असावं म्हणून विचारलो। काय नाव काय मित्राचं? निखिल। निखिल म्हणजे? निखिल म्हणजे मास्तनीच्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय तोच ना? तुम्हाला कसं कळलं? आमस्ते सगळं माहित आहे। तुम्हाला असं वाटतं की आमस्ते काही माहित नाही? तुम्ही का भेटताय त्याला? म्हणलं की काम होत। काम नाही, तुम्ही त्यांचं लग्न जुळवण्यासाठी भेटताय ना? हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही, आम्ही तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही त्याच्यात पडू नका। का नको पडू? कारण तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे, ते त्यांचा गुतडा सोडवतील की तुम्ही तुमचा गुतडा सोडवा। माझा काय गुतडा? तुमच्या लग्नाचा गुतडा? नाही नाही ठेव माझा। मी तुम्हाला म्हणलंय आई साहेब, मी परत परत तेच काय सांगू? तुम्ही निर्णय दिला की मी लगीन करणार, नाहीतर जे चाललंय तसं चालू दे। सरकार तुमचा फोन लागत नाही। कॉलेज मास्तरांचा फोन आलता, ते म्हटलं तुमच्याशी बोलायचं आहे, 10 मिनिटात येतो म्हणले। कमळ? हा तेच। ठीक आहे, आले की घेऊन ये त्यांना। जी सरकार। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।